आजकाल घरोघरी मुले टीव्ही मोबाईल मध्ये गुरफटलेली दिसतात. काही मुले तर मोबाईल शिवाय जेवणही करत नाहीत. ही परिस्थिती बदलून या मुलांची पुस्तकांशी मैत्री व्हावी, त्यांना वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे संस्कार बालवयातच त्यांच्या अंगी रुजावेत या हेतूने नांदेड सिटी येथील मंगल भैरव गृहरचना संस्थेने पुस्तक महोत्सव 2024 चे आयोजन केले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. या महोत्सवाची सुरुवात दिमागदार ग्रंथ दिंडीने करण्यात आली. या 2 दिवसांच्या महोत्सवात लोकसहभागातून उभारलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन, भव्य ग्रंथ प्रदर्शन, तसेच मुलांसाठी नाट्यछटा सादरीकरण, वक्तृत्व स्पर्धा, बालकवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून नामवंत लेखिका वंदना बोकील, बुक क्लबचे संस्थापक अविनाश निमसे, लेखिका प्रियंका चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश दादा लगड आणि विजय बाप्पू लगड हे उपस्थित होते. यावेळी बोकील यांनी विविध गोष्टींमधून मुलांना पुस्तक वाचनाचे महत्व पटवून दिले. तसेच अविनाश निमसे यांनी ग्रंथालयाला त्यांच्या बुक क्लब संस्थेतर्फे देणगी स्वरूपात पुस्तके देण्याचे आश्वासन दिले. प्रियंका चौधरी यांनी स्वातंत्र्य चळवळ तसेच साहित्य क्षेत्रात महिलांचा सहभाग याविषयी प्रेरणादायी माहिती दिली. नांदेड परिसरातील सुमारे 500 पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमास भेट देत पुस्तकांचे ज्ञानभंडार जाणून घेण्याचा प्रयत्न केला.